आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याचा टॉपिक आहे एस वाय वी कॉमची ॲडमिशन प्रोसेस आहे या यामध्ये एस वाय बी एची पण थोडीफार सेमच असणार आहे फक्त सब्जेक्ट निवडण्याचा डिफरन्स राहणार आहे दोन्हीमध्ये एफ वायचे रिझल्ट लागलेत बहुतेक सर्वजणांचे काहींचे लागले नस पण ते नंतर होतील अपलोड तर निकाल नाही लागला तरी आपल्याला ॲडमिशन घेता येतं निकाल लागवा असा काही नियम नाही आहे त्याला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर घेऊ शकता तर आपण सुरुवात करतो ॲडमिशनला सकाळपर्यंत तुम्हाला गुगलवर जायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर एक असं के एक पेज ओपन होईन ह्या ही ॲडवर्टायजमेंट ही क्लोज करायची आहे क्लोज केल्यानंतर असं एक पेज ओपन होईन ज्यांना फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वरचा फॉर्म आहे पण आता आपण एस वाईज ॲडमिशन पाहणार आहोत तर प्रत्येकाला एफ आयमध्ये पी आर एन नंबर मिळाला होता तर तो आपल्याकडं आहे म्हणून आपण इथं करतो आहे आय हॅव हो, माय सिक्स्टीन इजिट पी आर एन नंबर जो आहे तो आपण इथं टिकमार्क करतो आहे आता इथं ॲडमिशन घेताना आपला पी नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्रोसिड म्हणायचं आहे तर पी आर एन नंबर लाईक पासवर्ड असतो आपला जर नसंत रिसेट करा आणि पासवर्ड तयार करा तुमचा इथं मी आमचा पासवर्ड टाकतो आहे लॉग इन करतो आहे लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक हे पेज येतं या पेजमध्ये त्यांनी आहे की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस चेंज करायचा आहे जर चेंज करायचा तुम्ही एडिट म्हणू शकता आता इथ इथं ऑलरेडी या स्टुडंटचा आपण मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस चेंज केला आहे चेंज केला आहे तुम्हा जर तुम्हाला चेंज करायचं एडिटवर क्लिक करू शकता नसून करायचं तुम्ही स्किप करा यांना काय यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आता चेंज करायचा नाही आहे तर ही स्टेप स्किप करतो आहे स्किप करून पुढे गेल्यानंतर आता फर्स्ट इयरला आपण सगळे डॉक्युमेंट पर्सनल डिटेल्स सगळ्या गोष्टी भरल्या होत्या म्हणजे सेकंड इयरला त्याची काही भरायची आपल्याला गरज नाही आहे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी भरलेल्या आहेत तिथं तर आपण डायरेक्ट जातो आहे आता इथ अप्लाय ऑनलाईनवरती आपण क्लिक करतो आहे अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अप्लाय इथं चेक करायचं आहे की खरंच एस वाय बी कॉमलाच पण ॲडमिशन घेतो आहे का खाली दाखवतोय एस वाय बी कॉमला आपण ॲडमिशन घेतो आहे तर अप्लाय करतोय आपण अप्लाय केल्यानंतर इथं ते विचारतो युवर करंट कॉलेज म्हणजे तुम्हाला जे चेंज करायचं आहे का कॉलेज जर चेंज करायचं असेल काही काय तर करता येतं पण त्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट घ्यावं लागतं ती खूप प्रोसेस मोठी असते आणि आपले अधोगर अकरावीमध्ये थोडं एफ वायमध्ये थोड्याफार ओळखी झालेले असतात त्यामुळं त्याचा फायदा आपल्याला होतो त्यामुळे शक्यतो कुणी चे, कॉलेज चेंज करू नये पण ज्याला खूपच मोठा प्रॉब्लेम असून तर ते त्यांचं कॉलेज चेंज करू शकतात त्याची वेगळी प्रोसेस आहे पण ती आता आपण काही इथं डिस्कस करत नाही आहे तर आपण गो टू सेम कॉलेज पहिल्यांदा जातो आहे तिला काही कॉलेज चेंज नाही करायचं आहे सेम कॉलेज जायचं आहे तर पुढं येतो आहे आपण पुढं आल्यानंतर इथं सब्जेक्ट चेंज करायचं आता कॉमर्समध्ये काय आहे आपल्याला जवळपास सहा कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते घ्यायचेच आहेत आपल्याला ह्या कुठल्याही सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर सर्व सब्जेक्ट ऑटोमॅटिक क्लिक होतात कुठल्या तरी सब्जेक्ट क्लिक केलं तरी तर हे सहा सब्जेक्ट क्लि आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय आहे इथं त्यांनी दोन विषय दिलेले आहेत एक एम जे एम ट्वेंटी टू हंड्रेड ट्वेंटी फोरचा एक सब्जेक्ट आहे आणि हा बिझनेस कम्युनिकेशन एक आहे तर यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन एक सोपा विषय आहे त्यामुळं तो सोप्पा असल्यामुळे आणि स्कोरिंगला पण चांगला विषय आहे त्यामुळे आपण तोच घेतो आहे सगळ्यांनी शक्यतो तोच बिझनेस कम्युनिकेशन्स घ्या तो इकॉनॉमिक्सचा थोडा तुम्हाला टफ जाईन सब्जेक्ट त्यामुळं बिझनेस कम्युनिकेशनचा घेतलेला कधी चांगला तर आपण सब्जेक्टचं सिलेक्शन झालं आहे आता पुढं प्रोसिड आपण करतो आहे पुढं प्रोसिड केल्यानंतर ते दाखवतं आहे की तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत काय आहेत इथं तुम्हाला सगळं आहेत सब्जेक्ट एस वाय बी कॉमला काही अडचण नाही सब्जेक्ट सिलेक्ट करताना एकदम इझी प्रोसेस आहे एस वाय बीची थोडीफार अवघड आहे त्या ते त्यांना विचार करून सब्जेक्ट सिलेक्ट करायचे प्रोसिड करतो आहे आपण प्रोसिड केल्यानंतर इथं पुढं आलो आहे आपण सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं ऑप्शन रेग्युलर फीज रेग्युलर फीजवर आपण क्लिक करतो आहे रेग्युलर फीजवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात बऱ्याच जणांना प्रश्न आहे की बाबा एस वाय बी कॉमची फीज किती आहे तर ती आहे छत्तीसशे आठ रुपये तुम्हाला ती ऑनलाईन छत्तीसशे आठ रुपये भरायचे नंतर स्टडी सेंटरवर बुक घेताना काहीतरी सहाशे रुपये भरायचे आहेत त्यामुळे हे छत्तीसशे अटी तर तुम्हाला ऑनलाईन भरायची तर आपण इथं सबमिट करतोय सबमिट केल्यानंतर इथं डॉक्युमेंट आपण ऑलरेडी सगळे दिलेले आहेत पहिल्याच फर्स्ट इयरला त्यामुळे इथं आपल्याला काही करायचं नाही डायरेक्ट स्क्रॉल करून खाली जायचं आहे डायरेक्ट सबमिटवर क्लिक करायचं आहे की ऑलरेडी आपण सगळं दिलेलं आहे सबमिट केल्यानंतर इथं प्रोसेस दाखवतो आहे तुमची गुणपत्रिका मिळाली असेल तर अपलोड करा पण इथं आता ऑप्शनच म्हणजे आता सध्या गुणपत्रिका काय डिस्प्ले काही जी होत नसेल तर इथं तो ऑप्शन येणार नाही आहे तुम्हाला तर इथं डायरेक्ट प्रोसिड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर इथं फायनल स्टेपला येतो आहे आपण की इथं पण इथं आपल्याला तुम्हाला पेमेंट करायचं आहे इथं छत्तीसशे आठ रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ते त्याची प्रिंट घ्यावी लागते प्रिंट घेऊन आता तुम्हाला स्टडी सेंटरला जावं लागतं स्टडी सेंटरला गेल्यानंतर तिथं तो तुम्हाला त्यांचा अप्रुवल मिळतो अप्रुवल मिळाल्यानंतर आपलं ॲडमिशन कन्फर्म होतं आता इथं ह्या स्टेपपर्यंत जरी जरी तुम्ही फॉर्म भरला तरी फी नंतर भरली तरी चालते या स्टेपपर्यंत तुम्ही भरू शकता फी भरायला तुमच्याकडं वेळ आहे आत्ता लगेच नसेल तरी तुम्ही नंतर भरू शकता ह्या स्टेपपर्यंत आपली सगळी प्रोसेस झालेली आहे फक्त आता इथं इथं मेक पेमेंट म्हणायचं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर परत ते दाखवतं आहे की कसं कसं आहे फीज कसं कसे तुमचं स्ट्रक्चर टोटल एकोणीस प्रकारच्या फीज आहे त्या प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथं ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर इथं चेकबॉक्समध्ये क्लिअर करायचं की डिक्लेरेशन काय आहे ते चार्जेस त्यांनी दिलेले आहेत कसे कशीत काय काय तुम्ही कशा कशी पेमेंट केल्यानंतर कसे कसे चार्जेस भरणार आहेत आपण यू पी आय पेमेंट करू करणार आहे तर प्रोसिडवर जायचं आहे प्रोसिडवर गेल्यानंतर इथं ते विचारतं आहे की छत्तीस शॅट तुम्हाला पेमेंट करायचं आहे सिलेक्ट युअर पेमेंट ऑप्शन पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करताना पेमेंट गेटवेनी पेमेंट जाणार आहे तर इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पे नाववर क्लिक करायचं आहे पेनावर क्लिक केल्यानंतर ते दाखवते छत्तीसशे आठ रुपये पेमेंट जे आहे स्टुडंटचं नाव आहे इथं मोबाईल नंबर ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा ईमेल ॲड्रेस ठिकाणी ईमेल ॲड्रेस टाकायचा इथं एडिट करून जो काय त्या स्टुडंटचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस आहे तो त्यानंतर इथं ॲक्सेप्ट ऑल टर्म अँड कंडिशन्स त्यांनी तर प्रोसिड म्हणायचं आहे इथं प्रोसिड म्हणल्यानंतर ते सांगते मोबाईल नंबर आणि ते हे टाका मोबाईल नंबर टाकायचा राहिला इथं आपला मोबाईल नंबर आपण आणि ईमेल ॲड्रेस आपण इथं चेंज करतो आहे वर क्लिक करतोय प्लीज चेक नेसेसरी इन्फॉर्मेशन केअरफुली बिकॉज वन्स पेमेंट ते म्हणतं की तुमची सगळी जी, जी काही भरलेली माहिती ती सगळे एकदा व्यवस्थित चेक करा ईमेल ॲड्रेस असेल ज्या ज्या काही गोष्टी असतील तर ईमेल ॲड्रेस सगळं व्यवस्थित चेक, चेक केले इथं एस करायचं आहे परत ते बदलता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता शेवटच्या पेमेंटच्या ऑप्शनवरती आल्यानंतर इथं दाखवतंय ते की नंबर ईमेल ॲड्रेस काय असेल ते ईमेलचा ऑप्शन ऑप्शनल आहे तरी परत एकदा टाकू इथं परत एकदा त्यांनी टाकायला सांगितलं ईमेल ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आला आहे प्रोसेस टू पेमेंट म्हणायचं आहे प्रोसेस टू पेमेंट म्हणल्यानंतर ते इथं भरपूर आपल्याला ऑप्शन ऑप्शन असतात तर इथं गुगल पे किंवा फोनपे आपण अपन वापरू शकतो आपण कंटिन्यू यूज गुगल पे म्हणू शकतो कारण आज घरचं पेमेंट गुगल पेनेच केलं होतं ते विचारते ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे काय याच्यावरती आपण पे 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 केल्यानंतर ते ॲडमिशन फिक्स होणार आहे आता सध्या आपल्याला लगेच पेमेंट करायचं नाही आहे त्यांना फक्त फॉर्म भरायचा होता पे पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला एक ती प्रिंट मिळेल ती प्रिंट आता इथून पुढं ची प्रोसेस आपण पूर्णपणे मोबाईलवरती केलेली आहे मोबाईलवरती तुम्ही हे सगळी प्रोसेस करू शकता ह्याच्या पुढं पुड़, पी आर एन नंबर सांगून तुम्हाला नेट कॅफेवरून तिथं पेमेंट करायचं आहे आणि तुमची प्रिंट घ्यायची आहे प्रिंट घेऊन तुम्हाला स्टडी सेंटरला जमा करायची आहे आणि तिथं काही पुस्तकांचे पैसे असतील पाचशे सहाशे रुपये ते भरायचे आणि बुक घ्यायची तुमची तर थँक्यू आपण इथं थांबतो आहे या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपण ओके थँक्यू